चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या परसोळे गावालगतच्या जंगलात वाघाने एका इसमावर हल्ला करत जीव घेतल्याची घटना आज सकाळी समोर आली. नंदू बोबडे असं मृतकाचं नाव असून मोहफुले वेचताना वाघानं बोबडे यांच्यावर हल्ला केल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेनं परिसरात भीती पसरली आहे. चंद्रपूरच्या ग्रामीण भागात सध्या मोहफुले वेचण्याचा हंगाम जोरात सुरू आहे. गोंड पिंपरीच्या परसोळी गावातील गावकरीही या हंगामात सामील झाले असून रोजच्या प्रमाणे शुक्रवारी या गावची मंडळी वनविभागाच्या परसोळी नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक 530 मध्ये गेले होते. यात 45 वर्षीय नंदू बोबडे यांचाही समावेश होता. दरम्यान मोहफुले वेचून झाल्यावर इतर गावकरी घरी परतले, पण बोबडे हे सायंकाळ होऊनही घरी आले नाही. त्यामुळे कुटुंब व गावकऱ्यांनी याची माहिती वनविभागाला देऊन शोध सुरू केला, परंतु बोबडे यांचा शोध लागला नाही. अखेर आज परत शोध मोहीम राबवली असता कक्ष क्रमांक 540 मध्ये बोबडे यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर अधिक चौकशी केल्यावर बोबडे यांचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाल्याचं स्पष्ट झालं. यावेळी संतप्त व भयभीत गावकऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची तसंच तेंदूपत्ता हंगाम सुरू होण्यापूर्वी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी रेटून धरली. त्यानुसार वनविभागानं मृतकाच्या कुटुंबाला 2,80,000 रुपयांचा धनादेश व 20,000 रुपयांची तातडीची मदत केली. वाघाचा बंदोबस्त करत परिसर भयमुक्त करण्याचं आश्वासनही यावेळी देण्यात आलं. या घटनेनं परिसर दहशतीत आला असून परसोडी गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर.